आज आपण बघणार आहोत पुदिना कसा वाळवायचा, कसा स्टोअर करायचा आणि तो कुंडीमध्ये कसा लावायचा। चला तर मग आपण स्टार्ट करूयात। आपण पुदिना आणतो, पुदिना आणल्याच्या नंतर तो स्टोअर कसा करायचा हा एक मोठा प्रश्न आपल्याला पडलेला असतो। तर मी आज तुम्हाला पुदिना स्टोअर कसा करायचा एक महिन्यापर्यंत, त्याची सेकंड तो पुदिना वाळवायचा कसा, आणि थर्ड पार्ट असेल पुदिना जर आपल्याला आपल्या कुंडीत लावायचा असेल तर आपल्याला कोणती टेक्निक किंवा कोणती पद्धत अवलंबवायला लागेल हे मी तुम्हाला दाखवणार आहे। सगळ्यात आधी आपल्याला पुदिना कसा स्टोअर करायचा हे आपण बघूयात। ही बघा, ही पुदिन्याची मी जुडी आणलेली आहे, खूप फ्रेश पुदिने। एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पुदिना जेव्हा आपण बाजारातून घेतो तेव्हा तो एकदम फ्रेश असायला पाहिजे, मलूल नको। हा बघा, हा पुदिना मी आणून एक तास पण झालेला नाहीये, खूप फ्रेश पुदिना आहे। सगळ्यात महत्वाचं, पुदिनाची जुडी आपण ओपन करून फक्त पुदिन्याची पानं, अशी पानं काढून घ्यायची आहेत। पुदिना घेताना वास घ्यायचा पुदिन्याचा, एकदम फ्रेश वास आला ना की तो पुदिना अतिशय टेस्टी होतो। पुदिना बघताना हे बघा अशा पद्धतीची फ्रेश पानं असायला हवीत, अशी मलूल नको। पुदिन्याला ना अतिशय सुंदर वास येतो। अशी जर पिवळी पानं असतील तर ती आपल्याला घ्यायची नाहीत हे लक्षात ठेवा। अशा पद्धतीने मी सगळ्या पुदिन्यांची पानं अशी काढून घेते आहे। हे पहा, हा आपला आता पुदिना छान साफ करून झालेला आहे, तो आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी आपल्याला एखादी चाळण घ्यायची आहे। हे बघा, अशा पद्धतीची चाळण घ्यायची आहे। या चाळणीतून आपल्याला पुदिना स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। मी तो आता धुवून घेते। हे पहा, हा मी आता स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता काय करायचं, एखादा किचन टॉवेल किंवा एखादा नॅपकिन हंतरायचा, त्याच्यावर एका बाजूला हा पुदिना घालून घ्यायचा किंवा पसरवून घ्यायचा। माझा आवाज बसलेला आहे म्हणून गेल्या काही दिवसांपासून व्हिडिओज येत नाही आहेत, पण आज मी पुदिना आणला आहे म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवूयात या टिप्स। आय होप तुम्हाला ह्याचा खूप उपयोग होईल। हे पहा, हे अशा पद्धतीने हंतरायचं आणि हा आपल्याला असा पलटी करून घ्यायचा कापड, आणि छानपैकी पुदिना सुकवून घ्यायचा। फॅनखाली वगैरे सुकवायची आवश्यकता नाही आहे, एक 15-20 मिनटं जरी तुम्ही टॅप केलं ना असं तरीही तो सुकेल। कंटिन्यू टॅप करायची गरज नाही आहे, थोड्या थोड्या वेळाने टॅप करून ह्याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं। मी तुम्हाला दाखवणार आहे ती पण प्रोसेस पुढची। हा सुकतो आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या स्टेपकडे वळूयात। पुदिना लावायची पद्धत कशी असते जनरली, पुदिना जेव्हा आपण साफ करतो तेव्हा अशा थोड्याशा ब्राऊनिश कलरमध्ये अशा स्टिक निघतात बघा, आणि काही असतात त्या अशा असतात, पातळ असतात, लुचापुचा असतात, ग्रीनिश कलरमध्ये असतात। तर आपल्याला ह्या पद्धतीच्या ज्या आहे काड्या त्या घ्यायच्या नाही आहेत, आपल्याला घ्यायच्या आहेत ह्या पद्धतीच्या। हे बघा, अशा पद्धतीच्या आपल्याला घ्यायच्या आहेत, आणि शक्यतोवर ज्या बाजूने कट केलेला असतो पुदिना
पुदिना कैचीने कापून किंवा चाकूने कापून कट केला जातो शेतातला, हे बघा अशा पद्धतीने, हे पहा इथे कट केल्याचे मार्क्स तुम्हाला दिसत असतील, ते घ्यायचं. या वरचे शेंडे तसेच ठेवायचे, ओके. आणि मी इथे या मगमध्ये पाणी घेतलेलं आहे, नॉर्मल पाणी आहे, हाफ मग मी पाण्याने भरलेला आहे. त्याच्यामध्ये ज्या बाजूने कट केलेला आहे ती बाजू खाली टाकते, म्हणजे शेंडे वरती ठेवते आहे आणि बाजू खाली टाकते आहे. 3 ते 4 दिवसामध्येच तुम्हाला ह्या काढ्यांना छोटी छोटी पानं आणि मुळं आलेली दिसतील. ज्या वेळेला ती छोटी पानं आणि मुळं येतील त्यावेळेला आपल्याला ह्या काढ्या कुंडीमध्ये खोवायच्या आहेत. आणि एक लक्षात ठेवा, पुदिन्याला पाणी रेग्युलर दिलं गेलं पाहिजे. खूप पाणी पुदिन्याला नको, पण पाणी आवश्यक आहे. आणि पुदिन्याला ऊन महत्वाचं आहे, म्हणजे जिथे ऊन येईल त्या बाजूला आपल्याला पुदिन्याची कुंडी ठेवायची आहे. पुदिना एकदा वाढेपर्यंत त्याची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. पुदिना वाढला ना की तो खूप वाढतो. आपल्याला पुदिना बाजारातून विकत आणायची आवश्यकता देखील पडत नाही. हे पा, माझ्याकडे माझ्या कुंडीमध्ये पुदिना आहे, पण ज्या कामासाठी मला हवा होता त्या कामासाठी पुदिना कमी होता, म्हणून मी पुदिना बाजारातून आणलेला आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल पुदिना घरात लावता येतो तर मी विकत का आणला, तर मी त्याच्यासाठी आणलाय. ओके, चलो, ही एक टेक्निक झाली. आता आपण पुढच्या टेक्निककडे वळूयात. हा सुकवलेला पुदिना, हे बघा त्याचा आवाज तुम्हाला येत असेल. पुदिना कसा सुकवायचा? तर पुदिना जशी मी मगाशी तुम्हाला पानं काढून दाखवली त्याच पद्धतीने पानं काढून घ्यायची. आणि सावलीमध्ये पुदिना कापडावरतीच ठेवा, वाळवायचा आहे, स्वच्छ धुवायचा आणि सावलीमध्येच वाळवायचा. किंवा तुम्ही फॅन खाली ठेवलात तरी चालेल, पण उन्हामध्ये पुदिना वाळवायचा नाही हे लक्षात ठेवा. उन्हामध्ये जर तुम्ही पुदिना वाळवला ना तर त्याचा असा ग्रीन कलर राहणार नाही किंवा हिरवा कलर नाही राहणार, त्याचा पांढरट कलर होईल. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पावडर केलीत तरी चालेल. हा माझा घरचा पुदिना आहे, घरच्या कुंडीतला पुदिना आहे. हा वाळवण्यासाठी म्हणून मी सगळाच पुदिना काढलेला होता, त्यामुळे आत्ता पुदिना कुंडीमध्ये नाही. हे बघा, हा पुदिना मला बरेच वेळेला ताकामध्ये लागतो, त्यामुळे मी हा असा वाळवून ठेवते. हा असा वाळवून स्टोर करून ठेवता येतो. फ्रेश पुदिन्यापेक्षा मला ताकामध्ये पावडर पुदिना आवडतो, म्हणून मी अशा पद्धतीचा पुदिना इमर्जन्सीसाठी म्हणून वाळवून ठेवलेला असतो. तुम्हाला ही टेक्निक देखील समजली असेल. हा मस्त एअरटाईट कंटेनरमध्ये असा बंद करून ठेवायचा. हा छान राहतो 2-3 महिने तरी. हे बघा, पुदिना आता सुकलेला आहे. एक एअरटाईट कंटेनर किंवा हवाबंद डबा मी घेते आहे, त्याच्या आतमध्ये मी एक टिश्यू पेपर घालून घेतला, त्यामध्ये हा सुकवलेला पुदिना आहे तो ठेवायचा. स्वच्छ हा अगदी छान सुकला गेला पाहिजे, त्यातला पाण्याचा अंश निघाला पाहिजे. दुसरा टिश्यू पेपर घेऊन असा मी हा पुदिना झाकून टाकते. आणि झाकण लावून अशा पद्धतीने जर आपण पुदिना ठेवला, हे बघा कुठल्याही बाजूने आपला पुदिना दिसत नाहीये. झाकण लावून जर आपण हा पुदिना ठेवला तर 1 महिना हा पुदिना फ्रीजमध्ये छान राहतो. होप सो तुम्हाला ह्या 3 पद्धती समजल्या असतील.
नक्की मला कमेंटमध्ये सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते. चला तर मग बाय बाय, काळजी घ्या स्वतःची आणि कुटुंबाची.